खेड्यातल्या लोकांना अजून ते माहिती मला म्हणजे फिनिश फाउंडेशन फिनिश फिनिश नाही फिनिक्स राखेत ना तो पक्षी असा उडाला की जी त्या पक्षाच्या पंखातलं जे बळ आहे ते बळ घेऊन पाशा पटेल त्यांनी उभारी घेतलेली आहे आणि त्यांना मदत करण्याच्यासाठी आम्ही सगळे इथं आलेले आहोत. पाशा पटेल तुम्ही काळजी करू नका, पुढची टर्म तुम्हाला द्यायचा आज मान्य झालेला आहे, त्यामुळे आता तुम्हाला प्रयत्न करून तुम्हाला जेवढा कोटा लागतो तेवढे आमदार निवडून आणणं ही तुमची मूळ जबाबदारी. मुद्दे काही असं देत नाही, कारण एक आमदार आपल्याला जर निवडून जायचा असेल विधानसभेतनं विधान परिषदेवर तर किमान आपल्याकडं 27 ते 28 आमदार लागतात. म्हणजे तुमची जबाबदारी उद्याच्या निवडणुकीमध्ये 28 आमदार निवडून आणण्याची. हे असं काही गोपीनाथ राव सहज बोलले असं नाही, फार गर्भित अर्थ असतो तो मला कळतो. मी समजतो ना की आता झाला तर पुढचे आपले आणखी 6 वर्ष पक्के नाही. त्याच्या माग हे जी तुम्हाला आहे, तुम्हाला कष्टाशिवाय काही मिळणार नाही असं समजू नका की सहज काही मिळेल नाही. कष्ट त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रभर लातूर जिल्हा सोडून फिरावं लागेल. लातूर जिल्ह्यामध्ये काय आम्ही आहोत ना, आणि केंद्र आज मदत करायला समाजवादी पार्टीचे जुने नेते त्या विचार एक आहेत आमचे समाजवादी सेक्युलर. आता नाते असल्यामुळे तिकडे गेले पण जिल्हा परिषदमध्ये आमच्या बरोबर होते. सांगायचं मला हे आहे की तुम्हाला आता ही जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे. मी मौलाना साहेबांना खरोखर धन्यवाद देईन की आता इथपर्यंत आले आणि मौलानाचं अक्कलकुहा तिची संस्था त्यांनी निर्माण केलं पाहिजे ही भावना या दोघांनी मनामध्ये ठेवली. मी जेव्हा नंदुरबारला एका सहज एका वेगळ्या कार्यक्रमासाठी गेलो असताना त्यांच्या संस्थेच्या समोरून मला जेव्हा जावं लागलं तेव्हा मी थांबून बघितलं ही संस्था इतकी सुंदर कुणी उभी केली, त्यावेळे मौलानाची उभी केली. आणि आज त्या ठिकाणी शिक्षणाचं उत्तम व्यवस्था, हजारो मायनॉरिटीची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि सर्व प्रकारचं शिक्षण त्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. इंजिनिअरिंगचं आहे, मेडिकलचं आहे, बाकी डीएड आहे, बीएड आहे. आज एवढे मोठे शाळा कॉलेज आम्ही काढतोय परंतु मुस्लिम समाजाच्या मुलांना नोकरी मिळत नाही, कारण तो डीएड नाही आहे, तो बीएड नाही आहे. अशा पद्धतीची संधी उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केलं आणि जिथं ही संस्था निर्माण केली, कारण पुण्यामध्ये विद्येचं बाहेरघर आहे, पुण्यामध्ये संस्था निर्माण केली आमच्या इनामदारांनी उत्तम